नमस्कार, सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, काही शब्द हे वेगळे असतात. वेगळे म्हणताना असं लक्षामध्ये येते की शब्दांच्या उच्चाराभोवती किंवा शब्दांभोवतीच एक वलय असतं, आणि या वलयाची गंमत अशी असते की किंबहुना शब्दांचे अर्थ समजून घेण्याआधीच ते शब्द उच्चारणं हे टाळलं जातं. मग जेव्हा एखादा शब्द उच्चारणं टाळलं जातं, तेव्हा त्या शब्दामागे असलेला अर्थ, त्याचबरोबर त्याच्याबाबत आवश्यक असलेली जनजागृती, हे मुद्दे काहीसे लांब राहतात का हो? म्हणजे काही शब्दांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे स्पष्ट असतं की या बाबतीमध्ये जनजागृती होणं हे आवश्यक आहे, आणि हे समजतं, पण तरी पण नको, थांबूया, आत्ता नको, पुन्हा केव्हा तरी, असं म्हणत ते विषय टाळले जातात. मग जेव्हा टाळलं जातं, वर्ष जातं, मग पुढचा टप्पा येणार कधी? मग या दृष्टिकोनातूनच मार्गदर्शन करण्यासाठी हा सखी सह्याद्रीचा मंच आहे, आणि या मंचामधूनच अशाच वेगवेगळ्या विषयांबाबत आम्ही बोलत असतो. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे तो काय आहे बघूया. शैक्षणिक स्तरावर लैंगिक शिक्षण. जेव्हा मंडळी एखादा विषय टाळला जातो, त्याबाबत बोललं जात नाही, पण मनामध्ये मात्र सगळ्या गटांना, सगळ्या वर्गांना माहिती आहे की जनजागृती अत्यावश्यक आहे, मग जनजागृती करताना तज्ज्ञांकडून याविषयी मार्गदर्शन घेणं क्रमप्राप्त आहे, आणि तसाच हा विषय. मग त्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे. नमस्कार सर, सखी सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत करते. आणि आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहे ते शिक्षिका सरिता अनिल काळे. नमस्कार मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये आपलंही स्वागत करते. आपल्या दोन तज्ज्ञांची औपचारिक ओळख करून देते. डॉक्टर शैलेश उमाटे सरांविषयी सांगायचं तर मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेल्या 10 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी ठाणे शाखेचे ते माजी सचिव आहेत, त्याचबरोबर आता राष्ट्रीय पातळीवरती या संस्थेचं काम बघतात. वर्तमानपत्रांमधनं तसंच विविध मुलाखतींमधनं, कार्यशाळांच्या माध्यमातनं लैंगिक शिक्षण कशाप्रकारे देण्यात यावं, कशा पद्धतीने ते विद्यार्थ्यांना समजेल, शिक्षक, पालक, विद्यार्थी या मनामध्ये, यांच्या मनामध्ये ज्या शंका असतात, त्यांना कशा पद्धतीने त्यांचं निरसन होऊ शकेल, या दृष्टिकोनातनं ते मार्गदर्शन करत असतात. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ सरिता अनिल काळे मॅडम यांच्याविषयी सांगायचं तर विज्ञान शिक्षिका आहेत मॅडम. ग्रामीण भागामध्ये कामाचा त्यांचा 24 वर्षांचा अनुभव आहे. अनेक उपक्रमांमधनं किशोरवयीन मुलामुलींच्या समस्या सोडवण्यामध्ये त्या प्रयत्नशील असतात. प्रयोगशील शिक्षिका अशी मॅडमची ओळख आहे, आणि लेख, मुलाखती या माध्यमातून त्या मार्गदर्शन करत असतात. कार्यक्रमामध्ये आपल्यालाही सहभागी व्हायचे, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते आहेत असे 2490805020, 2490805050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. तेव्हा मंडळी, लज्जेचा पडदा दूर सारूया, आणि तज्ज्ञांकडनं योग्य तेच मार्गदर्शन घेण्यामध्ये आपण सगळेजण सखी सह्याद्रीच्या मंचाप्रमाणे अग्रभागी राहूया. सुरुवात करूया. सगळ्यात आधी डॉक्टर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा आपण लैंगिक शिक्षण असं आपण म्हणतो, तेव्हा मुळात याची कितपत कशा पद्धतीने आवश्यकता आहे, कोणत्या वयापासून याच्या शिक्षणाची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं? अगदी, हा महत्वाचा मुद्दा आहे. समाजात आणि पालकांनाही याच्याबद्दलची माहिती किंवा जाणीव जास्त नसते, त्यामुळे मुलांचे काही प्रश्न आले तर नंतर योग्य वयात तुला उत्तर देऊ, इथून ते सुरुवात होते. पण मूळ मुद्दा जर आपण बघितलं तर ह्या वयाच्या शिक्षण देण्यासाठी कोणत्याही वयाची अशी काही अट नाहीये. म्हणजे अमक्या वयात आपण सुरुवात करू, अगदी वयाच्या 3 वर्षापासूनही सुरुवात करता येईल. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल की वयाच्या 3 वर्षी याची काय सुरुवात करणार आपण. वयाच्या 3र्या वर्षी मुलांना ते मुलगा आहे की मुलगी आहे याची जाणीव होते, आणि तिथून त्यांना आपण गुड टच, बॅड टच ह्याबद्दलची माहिती आपण देऊ शकतो. आणि हल्ली आपण बऱ्याच वेळेस बघतो की चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हे मुलांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे किंवा आपल्या निदर्शनास खूप येतं, तर त्या मुलांना ह्याची माहिती देणं हे फार गरजेचं आहे. आणि वयाच्या 3र्या वर्षी त्यांना समजेल अशा भाषेत आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे अगदी शरीरातले बॉडी पार्ट्स जे असतात
त्याची ओळख करून देणं म्हणजे नाक कान अशा पद्धतीचेच चेस्ट आपल्या दोन्ही पायातला भाग किंवा पार्श्वभाग या भागाची आपण त्यांना ओळख करून देऊ शकतो आणि त्या भागात कोण टच करू शकतो कोण टच नाही करू शकत ह्याची जाणीव त्यांना निर्माण करून देऊ शकतो. आणि जर असं ऑकवर्ड कुणी त्यांना टच केलं तर त्याबद्दल त्या मुलांनी काय करायला पाहिजे म्हणजे ते तसं टच करणं म्हणजे हे चांगलं योग्य आहे की अयोग्य आहे याची माहिती ह्या त्या वयापासूनच आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे सुरुवात ही त्या टप्प्यावरती तिसऱ्या वयाच्या टप्प्यावरती व्हायला हरकत नाही हरकत नाही अगदी हरकत नाही त्याबद्दल. आणि अशी आपण बरेच वेळेस कार्यशाळाही घेत असतो मुलांना ह्याच्याबद्दल जाणीव करण्यासाठी तर त्याबद्दल तिथूनच आपण त्यांना सुरुवात करायला अगदी काहीच हरकत नक्कीच. सरिता मॅडम तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की मुळात शाळेमध्ये लैंगिक शिक्षण हा वेगळा विषय असावा का या बाबतीत शिक्षिका म्हणून आपलं काय मत आहे. नक्कीच असावा मॅडम कारण जीवशास्त्राच्या विषयामध्ये प्रजनन संस्था हा टॉपिक असतो परंतु जीवशास्त्राच्या विषयामध्ये जसं आपण श्वसन संस्था म्हणा किंवा पचन संस्था म्हणा ह्या जशा आपण खोलवर शिकवतो म्हणजे अगदी बॉडी पार्ट्स मॉडेल दाखवून चार्ट्स दाखवून त्यांना शिकवला जातो तसा प्रजनन संस्थेचा विषय शिकवला जात नाही. म्हणजे शिकवला जातो पण तो वरवर शिकवला जातो तात्पुरत्या स्वरूपाची माहिती त्यांना दिली जाते पण जितकी खोलवर त्यांना माहिती मिळायला पाहिजे म्हणजे त्यांचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शास्त्रीय कसा करता येईल सुसंस्कृत कसा करता येईल याकडे त्यांच्या भावना वळल्या पाहिजेत त्यासाठी लैंगिक शिक्षण हा शाळेमध्ये वेगळा विषय निश्चितच असायला हवा. तो जर निश्चित आपण वेगळा विषय घेतला तर काय होईल की आपण खोलामध्ये जाऊन त्यांना माहिती देता येईल त्यांच्या मुलामुलींचा जर आपण समजा 6वी ते 8वीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जर आपण मुलींना वेगळं मुलांना वेगळं असं घेऊन जर शिकवलं तर त्यांच्यातला अवघडलेपणा दूर होतो. आणि काय होतं की जेव्हा शिक्षक शिक्षिका शिकवत असतात थोडंसं शिक्षक जेव्हा मुलींना सांगतात थोडंसं बंधन येतं किंवा शिक्षक शिक्षिका जेव्हा मुलांना सांगायला जातात तेव्हा थोडंसं त्यांना बंधन आल्यासारखं वाटतं किंवा मग दोघांना जरी एकत्र घेतलं तरी एखाद्या मुलीने काही प्रश्न विचारला की लगेच मुलं खाली मान घालून हसतात काहीतरी म्हणजे असं करतात की त्यांना पुढच्या दुसऱ्या मुलीला असं वाटतं आता मी विचारू की नको विचारू. जर मी नाही विचारलं तर तिच्या मनातला तो प्रश्न तसाच राहतो पण विचारावं तर आपल्याला हे काय म्हणतील की हा हिला असा कसा काय प्रश्न पडला म्हणजे हिच्या मनात काय वेगळं आहे का. तर ती जी आळीमिळी गुपचिळी म्हणतो आपण ती आता सोडायला हवी आपल्याला मला असं वाटतं कारण आता जग हे झपाट्याने बदलत चाललंय. 20 वर्षाच्या मागे जर गेलो आपण तर निश्चितच आपल्या काळात आपण म्हणू की आम्हाला कुठे असं काय शिकवलं किंवा काय तर आता तो ते दिवस राहिलेले नाहीत कारण तेव्हा टीव्ही जरी म्हटला तरी आठवड्यातून एकच पिक्चर असायचा तो पण शनिवार रविवारी शनिवारी मराठी रविवारी हिंदी त्याच्यामुळे असं आता जे मुलं मिनिटा बघतात ते पूर्वी नसायचं त्याच्यामुळे आता त्यांच्या भावना आपण आणखी सुसंस्कृत करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे आणि त्यासाठी शालेय शिक्षणामध्ये हा वेगळा विषय निश्चित असायला पाहिजे. नक्कीच म्हणजे हे मस्त तुमचं म्हणणं जे आहे सुसंस्कृत शिक्षणाचा एक भाग म्हणून लैंगिक शिक्षण हे असणं आवश्यक आहे. मला दोघांशीही बोलताना कार्यक्रमाच्या आधी जाणवलं की आता तुमचाही मुद्दा हाच आला की दोघांनाही मुलांना आणि मुलींना वेगळं बसवून याविषयी शिक्षण हे शालेय पातळीवरती व्हायला हवं. सर जेव्हा असं आपण म्हणतो शालेय पातळीवरती मग पुन्हा मुद्दा हाच येतो की शाळेच्या कुठल्या टप्प्यावरती आणि कशा पद्धतीने कार्यशाळांच्या माध्यमातून आपण हे समजावून सांगत असतात. अगदी जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की लहान वयापासून सुरुवात करतोय तर मॅडमनेही सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे आपल्याला शिकवायचं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामुळे प्रायमरीच्या लेवल प्रायमरी सेकंडरी आणि नंतरची हायर सेकंडरी ह्या सगळ्या मुलांच्या वयोगटांसाठी आपण हे कार्यशाळा घेऊ शकतो. फक्त ते कार्यशाळा घेत असताना त्यांच्या वयाला समजतील असे शब्द वापरणे आणि त्यांच्या वयाला समजेल एवढंच माहिती देणं हा आपण कटाक्षाने तिथे तो जर तेवढा कटाक्ष ठेवला तर ते मुलांना समजत जाईल. हा महत्वाचा मुद्दा हा महत्वाचा मुद्दा आहे त्यातला नेमकं कुठपर्यंत सांगायचं किती सांगायचं आणि कुठे थांबायचं या गोष्टी कळायला हे त्या वयोमानानुसार आपल्याला ठरवायला लागेल. ते आपण जर ठरवलं तर हे व्यवस्थितपणे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण माहिती पूर्णपणे देऊ शकतोय. मॅडम जेव्हा या सगळ्या गोष्टींविषयी विचार करतो तेव्हा मुलांच्या बाबतीमध्ये शिक्षण देतानाचे मुद्दे वेगळे असतात मुलींचे मुद्दे वेगळे असतात मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षण देताना ह्या बाबतीत कशा पद्धतीने विचार व्हायला हवा असं आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
तर बघा, म्हणजे आता एक मी उदाहरण तुम्हाला सांगते की माझ्या मैत्रिणीच्या नंदेची मुलगी आहे, तिला म्हणजे मासिक पाळी सुरू झाली, तर तिची आई वर्क फ्रॉम होम, आताचा जो नवीन आहे त्याप्रमाणे ती वर्क फ्रॉम होम करत होती. तिचा कॉल चालू होता, त्यावेळेला तिला मासिक पाळी आली, ती आईला सांगायला गेली, पण आई असं म्हणत होती की थांब जरा माझं काम आहे, थांब जरा माझं काम आहे. आणि दिवस म्हणजे त्या दिवशी तिला काय मुलीशी बोलता आलं नाही किंवा मुलीला आईला सांगता आलं नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी कपड्यांना जेव्हा डाग बघितले तेव्हा लक्षात आलं की अरे म्हणजे हिची मासिक पाळी सुरू झाली फर्स्ट टाइम. म्हणजे त्या मुलीला किती त्या आईला सांगायचं असेल, पण आईला ते ह्या काळामध्ये जमलं नाही, बोलायला जमलं नाही. पण दुसऱ्या दिवशी आईला खूप वाईट वाटलं की एवढ्या महत्वाच्या टप्प्यावर आपण आपल्या मुलीशी बोललो नाही असं. दुसऱ्या दिवशी शाळेत पाठवलं नाही किंवा मग तिला काय असेल ते सगळं त्यांनी समजावून सांगितलं. पण हीच गोष्ट जर तिला म्हणजे मासिक पाळी सुरू व्हायच्या आधीच जर ह्या गोष्टीची कल्पना असती, शाळेमध्ये आम्ही मासिक पाळीवर आधारित सेशन घेत असतो, म्हणजे 10 वर्षापासूनच्या मुलींचे म्हणजे पुढच्या सगळ्या मुली आपण आम्ही त्या सेशनमध्ये घेतो, गट करतो 10 ते 12 वर्षाच्या मुली, मग 12 ते 14 वर्षाच्या मुली, असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सांगावं लागतं. म्हणून तर त्या ह्याच्यामध्ये जर तिला सगळं माहिती असतं तर तिने आईला म्हटलं असतं ओके मम्मी तुझं तू काम कर, मी माझं मॅनेज करते. म्हणजे काय की तिला पण त्याचं टेन्शन आलं नसतं मुलीला. दुसऱ्या दिवशी आईलाही खूप असं वाईट वाटलं नसतं. अजून एक प्रसंग सांगते की आई बाहेर टूरवर गेलेली असते, वडील घरी एकटे असतात, मुलीला मासिक पाळी सुरू होते, पण आईने आधी सगळी तयारी करून ठेवलेली असते, एका बॉक्समध्ये सगळं कपाटामध्ये ठेवून दिलेलं असतं, पॅड वगैरे तिला नवीन येण्यासाठी माहिती म्हणून तिला एक चिठ्ठी वगैरे ठेवलेली असते, तिला विश केलेलं असतं खूप छान, म्हणजे तू आता मोठी झाली आहेस आणि तुझी मासिक पाळी चालू झालेली आहे असं. मग जेव्हा ती टूरवर जाते तिला फोन करून सांगितलं जातं तसं तिचे मिस्टरांना ती त्या गोष्टीची कल्पना देते की माझ्या कपाटातला बॉक्स काढा आणि तो तिला द्या. तो दिल्यावर ती मुलगी त्याच्यामध्ये सगळं मॅनेज करते आणि खूप छान ते अनुभव घेते त्या गोष्टीचा. म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यावर आपण काय करायला पाहिजे हे मुलींना जर आधीच कळलं तर मुली त्या मानसिकता त्यांची तयार झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना त्याचा त्रास होत नाही. जडणघडणीमध्येच एक वेगळा फरक पडतो अशा पद्धतीने होऊ शकेल, नाही का? आणखी मला एक आवर्जून उदाहरण तुम्हाला सांगायचंय की एक मुलगी असते, तिला मासिक पाळी जेव्हा येते तेव्हा तिला ते रक्ताचे डाग वगैरे बघून तिच्या थोड्याशा आधी समजा लैंगिक भावना तिच्या सुरू झालेल्या असतात की गाणं वगैरे बघून मनाला चांगलं वाटणं वगैरे ह्या ते, तर मग ती जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा तिला असं वाटतं की आपण हा असा विचार केला म्हणून आपल्याला हे असं झालेलं आहे, आणि त्या भावनेची एवढी तीव्रता तिच्या मनामध्ये बसून राहते की तिला म्हणजे लग्न झाल्यावर पण तिच्या मनातली ती भावना दूर होत नाही. यथावकाश काही दिवसानंतर तिला ती युज टू होऊन जाते की मासिक पाळी म्हणजे हा काही रोग नाही, आजार नाही किंवा आपल्याला झालेलं काय वेगळं असं काही नाही आहे, आपण स्त्रीत्वाकडे वाटचाल करतो ही गोष्ट तिला कळते की मासिक पाळीमुळे आपल्याला मातृत्व येणार, ह्या सगळ्या गोष्टी नंतर कळतात आणि एज्युकेटेड मुलगी. परंतु लग्नानंतर तिला इतका प्रॉब्लेम येतो की ती भावना तिच्या मनामधून जात नाही, तिला शेवटी सायकोलॉजिस्टकडे न्यावं लागतं आणि त्याच्यानंतर म्हणजे तिचे लग्नानंतरचे संबंध सुरळीत चालू होतात. मानसोपचार तज्ञ मंचावर आहेतच, त्यांना काय वाटतं या वेगवेगळ्या उदाहरणांकडे बघताना आणि बरोबरीने मुलांना या बाबतीमध्ये शिक्षण करताना कशा पद्धतीने दोन्ही मुद्द्यांविषयी जाणून घ्यायला आवडेल. मॅडमनी फक्त जे मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, पण टीनेजमध्ये जेव्हा मुलं आणि मुली असं दोन्ही येतात त्यांच्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस हे बऱ्यापैकी होतात, ते स्त्रीच्याही होतात आणि पुरुषाच्याही होतात. तर दोघांनाही ते हॉर्मोनल चेंजेस होत असताना वेगवेगळे बदलाव जाणवत असताना एक अनामिक भीतीही असते, अरे हे असं माझ्या बाबतीत काय होत आहे. म्हणजे टीनेज मुलगा आला त्याचा आवाज थोडा घोगरा व्हायला लागतो, शरीराची लांबी उंची वाढायला लागते, लैंगिक बदल होतात. ते होत असताना त्याच्याबद्दलची जी एक एन्झायटी निर्माण होते त्याच्याबद्दल आपल्याला प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. म्हणजे की हे नॅचरल हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि तुम्हाला हे होणार आहेत. म्हणजे जसं की मुलाच्या बाबतीत दाढी मिशी आलेली आहे किंवा शरीरावरचे केस आलेले आहेत त्याबद्दलही बरेच मुलं हे अँक्शियस होतात आणि मग हे काय वेगळा प्रकार आहे असंही वाटतं, जसं मुलींनाही वाटतं. आणि मग बॉडी शेम हा एक प्रकार आम्ही खूप टीनेजमध्ये बघतो की माझं शरीराचे अवयव बरोबर नाही आहेत, हा पार्ट बरोबर नाही, तो पार्ट बरोबर नाही, ह्याचे जे
मिसकन्सेप्शन आहेत हे त्याची मुळात सुरुवात ही इथून होत असते. अच्छा. आणि त्याचे परिणाम मग नंतर आपल्या सगळ्या जीवनात वेगवेगळ्या जीवनाच्या एरियात येऊ शकतात. म्हणजे कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो किंवा जसं मॅडमनी सांगितलं की वैवाहिक जीवन हे चांगलं राहू शकत नाही. त्याची सुरुवात मात्र तिथून ती होऊ शकते. त्यामुळे त्याच्याबद्दलची सायंटिफिक माहिती देणं, शरीराच्या वाढीबद्दलची, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दलची, हॉर्मोनल चेंजेस बद्दलची माहिती देणं हे काळाची गरज आहे. स्पष्टता ठेवताना सगळ्या मुद्द्यांविषयी, विचारांमध्ये, स्वतःच्या शरीराविषयी, देहबोलीविषयी, प्रत्येकाविषयी स्पष्टता असणं किती आवश्यक आहे हे या मुद्द्यांमधून आपल्याला कळते आणि त्याचं शिक्षण देणं हे गरजेचं आहे. नक्कीच. कार्यक्रमातला पहिला फोन आहे, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. आपल्याशी मंजिरी कोळी बोलत आहे पुण्याहून. नमस्कार. सरिता मॅडम बोलता का? मंजिरी ताई बोला, प्रश्न विचारा. हॅलो सरिता मॅडम नमस्कार. आणि आपण हॅलो. हा नमस्कार, बोला मंजिरी ताई. प्रश्न सलग विचारा. मला असा प्रश्न विचारायचा आहे की मुली ज्यावेळी पहिल्यांदा त्यांची एमसी वगैरे. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज तुमचा. मला असा प्रश्न विचारायचा की मुली ज्यावेळी पहिल्यांदा त्यांची मासिक पाळी होते हो, सलग विचारा आणि टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा. म्हणजे त्यावेळी आपण आई या नात्याने त्यांना कशा प्रकारे माहिती सांगायची किंवा त्यांच्याशी कसं. ओके, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे खरा. म्हणजे या मुद्द्याविषयी आताच आपण बोललो पण काही हरकत नाही. सरिता मॅडम, ब्रेक घेण्यापूर्वी जो मुद्दा होता त्याविषयी खरं म्हणजे आपण थोडं बोललो होतोच की मुलींना सर्वप्रथम सांगावं कसं की मासिक पाळी ही नेमकी संकल्पना काय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ती कशा पद्धतीने या गोष्टीकडे बघावं. मॅडम, खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण मुलींना समजावून सांगू शकतो. फक्त आपण आधी प्रिपेअर असलं पाहिजे सांगण्यासाठी. मग आपल्या मनातच जर किंतु परंतु जर प्रश्न असतील तर मात्र मग आपण मुलींना सांगताना जर आपणच म्हणजे मनामध्ये आपल्या हिचकिचाट म्हणता येईल असेल तर आपल्याला बोलता येणार नाही. साध्या भाषेत आपल्याला सांगता येईल. मुलींना टप्प्याटप्प्याने खरं तर आपण हे शिकवायला पाहिजे. त्यांची प्रजनन संस्था, प्रजनन संस्थेमध्ये गर्भपिशवी हा भाग असतो. गर्भपिशवीला लहान लहान रक्तवाहिन्यांचं अस्तर तयार होतं प्रत्येक महिन्याला. आणि जेव्हा स्त्री बीज आणि पुरुष शुक्राणू यांचं मिलन होत नाही किंवा बाळासाठी जे भ्रूण तयार होत नाही ते तयार नाही झालं तर ते अस्तर बाहेर टाकलं जातं. आणि आपल्याला सरळ सांगता येईल. म्हणजे आपण तो शब्द वापरायला अजिबात घाबरायचं नाही. आईनी, पालकांनी किंवा शिक्षिकांनी तर बिलकुलच नाही. की एक योनी मार्ग असतो, योनी मार्गातून ते अस्तर बाहेर टाकलं जातं आणि ते रक्ताच्या स्वरूपात बाहेर टाकलं जातं. यालाच मासिक पाळी आली असं म्हणतात. आणि मुलींना आपल्याला सांगताना जर वाटत असेल काही तर आपण बाळवाट सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यातून ते जे रक्त बाहेर येतं त्यालाच मासिक पाळी असं म्हणतात. ती 4 ते 5 दिवस असते. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्याच्याविषयी आपण आहार काय घ्यावा, मुलींना कशा पद्धतीने त्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चांगलं वाटलं पाहिजे ह्याच्याकडे जास्तीत जास्त आपला कल असला पाहिजे. की मानसिकता त्यांची तयार झाली पाहिजे की हा काही आजार नाही किंवा रोग नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की मुलींना जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा त्यांना त्या घाबरूनच जातात. मी माझं उदाहरण सांगेल की जेव्हा माझ्या बहिणीला मासिक पाळी आली, मोठी बहीण आहे, तेव्हा आम्ही झोक्यावर झोके घेत होतो. पण परंतु तिचं जेव्हा मागून ड्रेस रक्ताने माखला तेव्हा म्हटलं हे काय झालं ताई तुला. आई घरी नव्हती आणि मला असं वाटलं की तिला काही आजार झालाय का, तिला काही म्हणजे तुला काही फोडबीड झालाय का असं मी तिला सारखं विचारत होती. मग आईला धावत जाऊन बोलवून आणलं आणि मग आईने आम्हाला ते सगळं सांगितलं. तर अशा म्हणजे तुम्ही जर मुलींना हे पहिलेच समजावून सांगितलं की गर्भपिशवी काय असते, मासिक पाळी काय कोणत्या पद्धतीने येते. पहिले तर मासिक पाळी म्हटलं तर ती कशा स्वरूपाची असते हेच मुलींना कळत नाही. त्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम म्हणजे शाळेमध्ये आम्ही घेत असतो. त्याच्यामध्ये आम्ही रोल प्ले वगैरे सारखा उपक्रम घेतो की एखाद्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे आणि मग तिचं ड्रेस मागून भरलाय आणि मग तिला खूप ऑड वाटतं शाळेतून जाताना. पण मग ते तिला तिच्या मनातला संकोच आम्ही त्या रोल प्ले मधून घालवतो. म्हणजे मुलींना पण ते कळतं की बाबा काही नाही म्हणजे आली म्हणून काय आपण खूप घाबरायला पाहिजे असं नाहीये. आणि मासिक पाळीविषयी सांगताना आईने अजिबात कुचराई करता कामा नये. टप्प्याटप्प्याने हे शिक्षण मुलींना आपण देत राहिलं पाहिजे की जसं मुली तिसरी चौथीत गेल्या तेव्हापासूनच त्यांना आपण सांगायला पाहिजे की बाबा आपल्या शरीरामध्ये म्हणजे तेव्हा मुलं जनरली विचारतात बाळ कुठे असतं किंवा बाळ कसं येतं.
तर आपण ह्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या वयाला झेपेल आणि पचेल अशा पद्धतीने जर त्यांच्या मनाला समजेल अशा पद्धतीने जर दिली तर त्यांना मासिक पाळी येतं हा मुलींना अजिबात ह्याचा हे वाटणारच नाही. सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे आपण वापरायला सांगतो. स्वच्छतेविषयी त्यांना सांगायला पाहिजे माहिती की मासिक पाळीमध्ये कशी स्वच्छता करायला पाहिजे. आता खरं तर सॅनिटरी नॅपकिन्सचा इतका म्हणजे वाढलेला आहे प्रमाण, तर त्या प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला मुलींना कापड कसे घ्यायचे, पुन्हा अजून त्यांना पॅड्स कसे लावायचे, स्वच्छता कशी करायची हे पण सांगता येईल. ह्या कार्यक्रमामध्ये मला आणखी एक सांगावं असं वाटेल की मी मेन्स्ट्रुअल कप आज मुद्दाम दाखवायला आणलेला आहे की आपल्या भारतामध्ये अजून याचा प्रचार प्रसार झालेला नाही, पण हा कप जो आहे हा जर मासिक पाळीमध्ये वापरला गेला तर मला वाटतं सॅनिटरी नॅपकिनचा जो कचरा येतो बाहेर तो कचरा यायला खूप म्हणजे प्रतिबंध लागेल. कारण की सॅनिटरी नॅपकिन एक महिला समजा वर्षाला 3,500 ते 4,000 सॅनिटरी नॅपकिन्स वापरते आणि जर आपण पूर्ण भारतातल्या 100% स्त्रिया वापरत नाहीत पण तरी जेवढ्या वापरतात त्यांचं जरी आपण घेतलं तरी पण 70,380 करोड सॅनिटरी नॅपकिन्स एका वर्षाला बाहेर पडतात. आणि एवढे नॅपकिन्सचा कचरा प्लास्टिक आणि कॉटनपासून बनवलेलं असतं ते जर आपण अवॉइड करायचा प्रयत्न केला त्यासाठी आपल्याला क्लॉथ पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरणं खूप सोयीचं होईल आणि ह्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत असं माझं या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगणं. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं ते पहिल्यांदा काय सांगावं त्यामध्ये हा मुद्दा नक्कीच आहे की वेगवेगळ्या शोषक साहित्याची पण ओळख मुलींना असायला हवी. नक्कीच सर, हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा असं ऐकतो की मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे शारीरिक बदल होत असतात, मग मुलींच्या बाबतीमध्ये होणारे शारीरिक बदल किंवा त्यांच्या दिसण्यामध्ये होणारे बदल बघून सुद्धा मुलांच्या मनामध्ये जे अनेक प्रश्न येतात या शंकांचं निरसन करताना याच जोडीने अजून एक मुद्दा येतो ते समाज माध्यमांच्या काळामध्ये निरसन करण्यासाठी पालकांची शिक्षकांची डॉक्टरांची कितपत गरज आहे का, मी स्वतःचा डॉक्टर असं योग्य आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्या बाबतीत प्रश्न हे सुरुवात होतातच आणि त्या प्रश्नांसाठी सगळ्यात पहिल्यांदा मुलं हे जातात तर आयदर पालक किंवा शिक्षक. पालकांकडे गेल्यानंतर बरेच पालक जसं मॅडम ही सांगत होते की स्वतःच कम्फर्टेबल नसतात की या बाबतीत बोलण्याबद्दल, म्हणून त्यांना ते उत्तर देण्यासाठी सांगतात की योग्य वेळ आली तर आम्ही तुला सांगू. आणि मग काय होतं की त्यांची क्युरियोसिटी शमन करण्यासाठी ते दुसरीकडे वळतात आणि सगळ्यात मोठा जवळचा कोण असतो ते मित्र असतो. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की 70 ते 75% मुलं जवळजवळ ह्या नॉलेजसाठी मित्रांकडे किंवा मीडियाकडे जातात आणि त्यांच्याकडून त्यांचं ते नॉलेज येतं. आणि आता हा ह्याचे मित्र म्हणजे 1-2 वर्ष इकडं तिकडं, म्हणजे ह्याचंच नॉलेज नाही तर त्याचं किती नॉलेज असणार हा पहिल्यांदा मुद्दा येतो. म्हणजे याच्याकडे असलेल्या गैरसमजुतीत अजून भर पडत जाते असं त्यात दिसतोय आपल्याला. आणि मग काही पर्सेंटेज मुलं ही इंटरनेटची वापर जे करतायत ते वापर करतायत. आता त्यामुळे पालकांनी ह्याच्या बाबतीत सजग राहून की जेव्हा प्रश्न हे मुलं विचारतायत तेव्हा त्या प्रश्नाची योग्य उत्तरं देणं हे तेव्हाच देणं गरजेचं. आणि दुसरी काय गोष्ट होते की समजा पालक याच्याबद्दल कम्फर्टेबल नसतील तर हा तुझा प्रश्न फार योग्य आहे, त्याच्याबद्दल माहिती मी आता जेवढी आहे ते मी तुला देतोय आणि बाकीची माहिती मी मिळवून तुला देईल हे सांगणं फार महत्वाचं आहे. कारण काय होतं की त्याच्याबद्दल काय होतं की त्याच्या क्युरियोसिटी बद्दल आपण एक मान्यता देतो की यस तू जे प्रश्न विचारतोस तो योग्य आहे, नाहीतर मुलांपर्यंत संदेश जातो की तो काहीतरी अयोग्य प्रश्न विचारतोय. आणि अयोग्य प्रश्न विचारतोय तर मग तो दुसऱ्या जिथे इन्फॉर्मेशन सोर्स किंवा नॉलेज सोर्स हे चांगला आहे तिथे विचारतच नाही, मग तो खूप संकोच बाळगतो आणि मित्रांना विचारतो. म्हणूनही मित्रांकडे फार जास्त वळतात. त्यामुळे जर पालकांनी असा जर स्टान्स घेतला की नाही तुझा प्रश्न बरोबर आहे मी तुला माहिती देतो आणि उरलेली माहिती मी माहिती घेऊन तुला सांगतो असं आपण त्यांना सांगायला पाहिजे. त्यामुळे गमतीने मी ह्याच्या बाबतीत नेहमी सांगत असतो माझ्या लेक्चरमध्ये की DPT व्हॅक्सिनेशन आपण करतो मुलांना, DPT व्हॅक्सिन मी सांगत असतो ते म्हणजे ह्याच्याबद्दलचं नॉलेज DPT म्हणजे डॉक्टर पॅरेंट्स आणि टीचर यांनी आवर्जून त्यांना द्यायला पाहिजे असं आहे आणि इथूनच ते नॉलेज मुलांना भेटायला पाहिजे असा माझा अट्टहास म्हणू शकता तुम्ही. महत्वाचा अट्टहास आहे. इतरत्र कुठेही न जाता योग्य मार्गांनीच माहिती मिळवणं हे महत्वाचं आहे. पुढचा फोन आहे आपल्यापाशी. मनीषा बनगर आपल्याशी बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार मनीषा ताई. हॅलो, प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे
की आता मुलींना 6वी किंवा 7वीला पाळी येण्याचं प्रमाण जास्त बघितलं जातं, तर त्या टायमाला त्या मुलींना योनी मार्ग, स्त्री बीज आणि पुरुष बीज मिलन हे सर्व कसं समजवून सांगणार, त्यांना पिक्चर वगैरे दाखवणं किंवा व्हिडिओज दाखवणं इज इट अ गुड थिंग और स्लाइड्स दाखवणं हे कशा पद्धतीने फक्त बोलून सांगितलं तरी त्या 6-7 स्टँडर्डच्या मुली अंडरस्टँडेबल असणार का त्या सर्व गोष्टी कॅप्चर करायला, किंवा त्यांना कळेल का हे सर्व? मस्त सर, अगदी अगदी. हा फारच मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आजकाल जे आपण आपल्या समाजाची उत्क्रांती बघतोय तर सगळ्याच गोष्टीचे वय कमी होत चाललेले आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं तर मासिक पाळी 13-14व्या वर्षी 15व्या वर्षी यायची, आता त्याचं वय कमी झालेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टीचं वय कमी झालेलं आहे. त्यामुळे दुसरी ही गोष्ट हे जर बघितली तर तेवढीच त्यांची क्युरिओसिटी आणि त्यांची अंडरस्टँडिंग पॉवर ही वाढलेली आहे. फक्त आपल्यालाच वाटतं की त्यांना ते कळणार नाही, पण त्यांना ते नक्कीच कळणार आहे. आता फक्त हे सांगत असताना पहिल्यांदा शास्त्रीय भाषा वापरणं हे गरजेचं आहे, आणि त्यात त्यांना जसं ह्या आईचा प्रश्न होता की योनी मार्ग किंवा आपण शरीर अवयव हे सांगायचे का, नक्कीच सांगायचे. कारण शरीर अवयव हे वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून जर कळत असतील तर 6वी 7वीला नक्कीचपणे कळतात. त्यात बाह्य अवयव आणि आंतरिक अवयव असं दोन पार्ट आपण त्यांना सांगू शकतो. आणि आता मुलांना वेगवेगळे आजार, शरीर हे सगळं कळलेलेच आहे. म्हणजे आता साधं सरळ उदाहरण घ्यायचं असेल तर डेंग्यूचा आजार अगदी 4-5 वर्षाच्या मुलांना माहिती असतो, तर तशाच पद्धतीने तो आजार कसा होतो काय होतो ह्याची माहिती त्यांना कळतेच ना. मग ते जर कळत असेल तर ह्याच्या बाबतीतही नॉर्मल असणारी जी प्रोसेस आहे, जो योनिमार्ग म्हणा किंवा आतला गर्भाशय म्हणा, हे टर्मिनॉलॉजी आपण यूज केल्यानंतर ते त्यांना नक्कीच कळणार आहे. आणि आता दुसरा जो ह्या पालकांच्या प्रश्नामध्ये मला जे दिसतंय ती की त्यांची एक एन्झायटी दिसते की हे सांगितल्यावर मग त्यांचे वाईट परिणाम होणार नाहीयेत का. अगदी हा प्रश्न बऱ्याच पालकांचाही असतो, पण इथे आपण त्यांना माहिती देतो आणि ती माहिती हेल्थ आणि हायजीन बद्दल देतो. बरं, आणि त्याचा आपला उद्दिष्ट असा आहे की गुड हेल्थ. जेव्हा गुड हेल्थ बद्दल आपण सांगतो तेव्हा ते बॅड हेल्थ पासून लांब राहणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे ह्या बाबतीत आपण माहिती देत असताना मेन्स्ट्रुएशन, मेन्स्ट्रुएशन बद्दलच्या माहिती किंवा प्रजनन किंवा बाळ कसं होतो हे देत असतानाही लवकर होणाऱ्या प्रेग्नन्सी किंवा अबॉर्शन्स हे टाळणं हे त्यात मुद्दा असतो, आणि जे अनहेल्दी आहे हे टाळणं हे त्यात मुद्दा असतो. त्यामुळे आपण हेल्दी आणि अनहेल्दी असा पार्ट करून मुद्दा दिल्यानंतर मग त्यांना छान आणि वाईट हेही आपण त्यांना जेव्हा दर्शवतो त्यांना ते कळतं की अमुक गोष्टी वाईट आहेत, ऍटलीस्ट त्यांना ते एक लक्षात येते. म्हणजे ज्यावेळेस हा मुद्दा त्यांच्या थोडे कुठेतरी लक्षात येतो, कदाचित तो पूर्णपणे कळणार नाही, पण त्या परिस्थितीला किंवा त्या उंबरठ्यावरती जेव्हा थांबतात तेव्हा त्यांना कुठेतरी विचार करायला भाग लावतो की इथे ते विचार करू शकतात की हे वाईट आहे की चांगलं आहे, हे हेल्दी आहे की अनहेल्दी आहे. एवढं जरी त्यांना कळलं तर आपल्या ह्या शिक्षणाचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. तुमच्याच भाषेमध्ये हे सेन्स एज्युकेशन होतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण आपण त्यांना एक म्हणजे बऱ्याच वेळेस पालक असं सेक्स एज्युकेशन नाही म्हणायचं असतं, तेव्हा आम्ही सेन्स एज्युकेशन म्हणतो. सेन्स म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय. म्हणजे याच्या बाबतीतली आपण एक वेगळी माहिती त्यांना पुरवतो, म्हणून सेन्स एज्युकेशनही यांना म्हणायला हरकत नाही. मस्त. कार्यक्रमातला पुढचा फोन आलेला आहे. गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, मी गोरखनाथ डिकेकर कासार फ्रॉम करमाळा सोलापूर येथून बोलतोय. बोला गोरखनाथजी. तर माझा असा प्रश्न आहे की हो तर लैंगिक हॅलो बोला बोला सलग विचारा प्रश्न गोरखनाथजी. माझा प्रश्न असा आहे की कॉलेज स्तरावर लैंगिक शिक्षण देणं चुकीचे का बरोबर आहे? बरोबर आहे का? सर मुळात आता पुन्हा हा मुद्दा कायमच आहे, योग्य का अयोग्य, मग शालेय स्तर असू दे किंवा महाविद्यालयीन स्तर. अगदी योग्य तर आपल्याला डेफिनेटली म्हणता येईल. कारण सगळ्यात मोठा आपल्या समाजाचा मिसकन्सेप्शन ह्याच्या बाबतीत असं दिसतं की लैंगिक शिक्षण म्हणजे जे सेक्सुअल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दलचं शिक्षण आहे का, आणि त्याच्याबद्दलची माहिती आत्ता आपण देतोय तर मुलं त्याच्यासाठी उद्यापित होतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न गैरसमज आहे. हा म्हणजे टीचर
समाज आणि पॅरेंट यांच्या मनात असतो की आपण ते देतोय का, पण ते मिसकन्सेप्शन आहे. कारण लैंगिक शिक्षणामध्ये आपली जी त्यात वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते असं आहे की हेल्थ आणि हायजीन, त्याच्याबद्दलचा एक पॉईंट आपण मेन्स्ट्रुएशनच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. त्याच्यानंतरची आहे ती आपली वाढ, शरीराची वाढ आणि आपण त्याच्याबद्दल काय विचार करतोय तो. त्याच्यानंतर आहे मुलांच्या मनात येणारी क्युरिओसिटी, आणि ती क्युरिओसिटी येत असताना त्यांचं वय जे वाढतं 14-15 वर्षामध्ये, तेव्हा त्या हॉर्मोनल दृष्टिकोनातून ह्याच्या बाबतीत विचार करणं, ह्याच्या बाबतीतचे प्रश्न येणं हे सगळं दिसतंय. पण ॲट द सेम टाईम ह्या सगळ्याच्या बाबतीत त्यांचं शरीर तयार असतं, मन तयार असतं का, हा प्रश्न आपल्यासमोर येतो. आणि मेंदू तयार असतो का, हा मन आणि मेंदू तयार असतो का, आणि मेंदूची वाढ ही त्याच्यासाठी आत्ता प्रगल्भ झालेली आहे का. तर त्याच्या बाबतीत आपण बऱ्याच सायंटिफिक सेशनमध्ये मी सांगितलेलं असतो की शरीरातील हॉर्मोनल चेंजेस होतात, पण मेंदूच्या वाढीमध्ये जो आपला समोरचा फ्रंटल लोब जो असतो त्यामध्ये नैतिकता अनैतिकता, योग्य अयोग्य, किंवा आता ह्या केल्याबद्दलची आपली डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी ही जी म्हणतोय ती अगदी 22 ते 25 वर्षाच्या वयाला तयार होते. कोणत्याही बाबतीतचं जे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे, त्यामुळे शरीर तयार झालेलं आहे पण डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी नाहीये. म्हणून मुलं ह्या मार्गाला जायला पाहिजेत का, तर हे शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला सांगतं की नाही. हा आपल्याला त्यातून हा फार मोठा एज्युकेशन आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे त्यांची क्युरिओसिटी ही कधी त्यांनी शमन करावी किंवा केव्हा ह्याच्या बाबतीत त्यांनी विचार करावा, हा फार मोठा प्रश्न सहज सॉल्व्ह होतो. की जी क्युरिओसिटी आपल्याला 10-12 वर्षी निर्माण होते आणि त्याला आपण त्याच वेळी शमन करतो, पण त्यांची मॅच्युरिटी आपल्याला ही 20-22 वर्षाला जाणवते. त्यामुळे हा 10 वर्षाचा लॅग आपण ह्या शिक्षणाद्वारेच देऊ शकतो. पुन्हा असं म्हणजे प्रगल्भतेसाठी दिलेला तो कालावधी आहे असं काही समजता येऊ शकतं. बरं, आता ह्यात आपण हे शिक्षण दिलं नाही तर काय तोटे आहेत, हाही आपल्याला फार मोठा दिसतो. की बरेच स्टडीज आणि जगावरती म्हणजे आपल्या भारतातही त्यात झालेले आहेत की ज्यांना याच्याबद्दल माहिती नाहीये तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्याचे दुष्परिणाम हे आजाराच्या दृष्टिकोनातून होतात. म्हणजे त्या आजारात आपण सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, ज्यांना माहिती नाहीये हे खूप प्रकारे ह्याला ते सामोरे जातात. तसंच कोमल वयात म्हणजे अगदी वयाच्या 18 वर्षी होणारे प्रेग्नन्सीज आणि अबॉर्शन याची जर आपण संख्या बघितली तर ते खूप जास्त आहे. म्हणजे जवळजवळ 150 लाख लोक वयाच्या 18 वर्षीच्या अगोदर प्रेग्नंट होतात. म्हणजे हे फार मोठा हा तणाव आहे आपल्या समाजावर, आणि त्याच्यामागे आपल्याला दिसतंय की त्याच्याबद्दलची माहितीच आपल्याला नाहीये. आणि मग त्याच्यातून निर्माण होणारे अबॉर्शन्स, आणि सेफ अबॉर्शन होत नाहीत, अनसेफ अबॉर्शन्स हे खूप होतात, आणि त्यामुळे परत अजून अनहेल्दी होण्याकडे मार्ग जातो. आणि त्यातून आपल्याला असं दिसतंय की जवळजवळ दिवसाला 10 महिला ह्यांची अनसेफ अबॉर्शनमुळे मृत्यू होते. म्हणजे हा पार्ट किती धक्कादायक आहे आपल्यासाठी. आणि मग हे जर आपण थांबू शकू ह्या एज्युकेशनमधून तर हा किती चांगला आणि योग्य मार्ग आहे, ह्याचंच आपल्याला सगळ्यात बघायचं आहे. की त्या दृष्टिकोनातून मी हे सांगू शकतो की ह्या एज्युकेशनची ही माहिती देण्याची उद्दिष्टे आपली मेन आहेत, ते म्हणजे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हे जे आपल्या समाजात आहे ते कमी करणं, ओके, आणि आत्ता टीनेज प्रेग्नन्सी आणि अबॉर्शन्स हे कमी करणं, ह्या वयात होणारे सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ह्याचं इन्सिडन्स कमी करणं, हेल्थ आणि हायजीन ह्याच्याबद्दलची अगदी अचूक माहिती देणं, त्यामुळे आपली एक प्रगल्भता आणि ह्याच्याबद्दलची हेल्दी कन्सेप्ट वाढवणं हे याची उद्दिष्टे आहेत. नक्की, त्यामुळे हे अगदी योग्य मार्ग आहे असं मला म्हणायचं आहे. अरे वा मॅडम, जेव्हा किशोरवयीन वय असं आपण म्हणतो तेव्हा ते टीनेज बरंच मोठं आहे, पण नेमकं कुठल्या टप्प्यावरती कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधत असता मुलांशी मुलींशी याविषयी? मॅडम, किशोरवयीन वय किंवा कुमारावस्था जेव्हा मुलांना येत असते तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक, भावनिक, सामाजिक सगळ्या पद्धतीचे बदल त्यांच्यामध्ये होत असतात. त्यांना स्वची जाणीव होते, त्यांच्या विचारांची दखल घ्यावी असं त्यांना नेहमी वाटत असतं. माझ्या वर्गात मी बालरंगचे काही म्हणजे असे कात्रण नेते आणि ते चिटकवत असते, तर ते त्यांना विचारून चिटकवावे लागतात. काय रे, आपण ही मुलांना विचारावं लागतं कुठे चिटकवायची रे. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असतं. त्याला असं वाटतं माझ्या मनाने चिटकवलं पाहिजे, त्याला असं वाटतं माझ्या मनाने
कुठे चिटकवायचं ते मॅडमनी छोट्या गोष्टींमध्ये पण मत, त्या सगळ्यांचं मत एकत्र आणून मग ती जागा निश्चित करावी लागते. पुन्हा अजून आपल्याला म्हणजे त्यांना या वयामध्ये ते गट करून राहतात, त्यांना सहशिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. अच्छा. की कारण की या वयात जर आपण त्यांना सहशिक्षण दिलं तर त्यांच्यामधली जी उत्सुकता असते ती काही अंशी कमी होते. बरं. तर मग आमच्या शाळेमध्ये मी ऑक्सिजन झोनची निर्मिती केली. हा. तिथे सगळ्या अशा तुळस लावल्या आणि तिथे सगळ्या मुलामुलींना घेऊन, की मुलांनीच काम करायचं आणि मुलींनी नाही किंवा असं नाही, मुलामुलींना सोबत घेऊन ऑक्सिजन झोनची निर्मिती केली. त्याच्यामुळे त्यांना असं एकत्र येऊन काम करायला खूप आवडतं. पुन्हा अजून त्या वयामध्ये त्यांच्या समस्या खूप असतात, प्रश्न तर विचारायचे असतात पण त्या प्रश्नांना वाट कुठून मिळणार, हा मोठा मुद्दा आहे. मग अशा वेळेला प्रश्नमंजुषा कार्यक्रम आम्ही घेतो. अरे वा. की प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये मुलांना आपण काही प्रश्न विचारले, त्यांच्या वयाला अनुसरून जर आपण प्रश्न विचारले की तुम्ही समजा आता एखादा प्रश्न आहे की तुम्ही मित्र आणि मैत्रिणी शाळेतून घरी जातात तर तुमच्या मैत्रिणीची रस्त्यात कोणी छेड काढली तर तुम्ही काय कराल, म्हणजे अशा पद्धतीचे किंवा लैंगिकतेला अनुसरून शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण त्याच्यामध्ये प्रश्न टाकले, प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेतला तर त्याच्यामध्ये बरीच मुलं म्हणजे त्या गटामध्ये पण अनेकांचे म्हणजे चार पाच जण असले तरी त्यांचे प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो, ते आपले विचार मांडतात, त्यांच्या विचारांना मांडण्याची कुठेतरी वाट मिळते. आणि दुसरं म्हणजे लैंगिक शिक्षण म्हणजे समाजामध्ये जो मतप्रवाह आहे की देऊ नये, कोणी म्हणतं द्यावं असं, पण ऍक्च्युली लैंगिक शिक्षण खरं तर हे नैतिक शिक्षणच आहे असं मी म्हणेन. अरे वा. कारण आपण जेव्हा शिक्षण देतो, लैंगिक शिक्षण देतो, ते समाजातल्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीतींना अनुसरूनच आपण त्यांच्या मनाची तयारी करत असतो. त्यांना जे स्वातंत्र्य देतो ते स्वैराचारामध्ये कन्वर्ट होऊ नये या मुद्द्याला धरूनच आपण त्यांना लैंगिक शिक्षण देत असतो. त्यांना जर त्याची सगळी कारणं शास्त्रीय माहिती जर मिळाली तर मला नाही वाटत की मुलं बिघडतील. आणि मुळात मला असं म्हणायचं आहे की शिक्षणाने माणूस घडतो, बिघडत नाही. त्याच्यामुळे जर आपण कुठलंही शिक्षण, मग आता समजा भाषेचं शिक्षण दिलं म्हणून मुलं शिव्या द्यायला शिकतील का, नाही शिकणार ना. म्हणजे मग आपण जर लैंगिक शिक्षण दिलं तर त्याविषयीच्या त्यांच्या भावना ह्या सुसंस्कृतच होतील. समाजामध्ये जी विकृत मनस्थिती निर्माण झालेली आहे काही अंशी जास्त प्रमाणात आणि ते वल्गरायझेशन वाढल्यामुळेच झालेली आहे. आता एक बांधकामावर असणारी 13 वर्षाची मुलगी, सरांनी सांगितलं जसं की अबॉर्शनच्या केसेस ज्या येतात, 13 वर्षाची मुलगी तिच्या पोटात दुखत होतं म्हणून तिला डॉक्टरांकडे नेलं, शाळकरी मुलगी. आणि तर तिला 5 महिन्याची ती गर्भवती होती हे तिलाही माहीत नव्हतं आणि पालकांनाही माहिती नव्हतं. म्हणजे किती मोठी गोष्ट झाली ती की 5 महिन्याचा गर्भ म्हणजे कमी नाही असं. आणि तिच्यावर त्या बांधकामाच्या ह्याच्यावरचा मालक तिच्यावर अत्याचार करत होता तर तिला ते कळतच नव्हतं. त्याचं कारण की तिला काहीच माहिती नव्हती, आई वडील कामावर. म्हणजे अशा पद्धतीने जी विकृतता वाढलेली आहे आणि मुलींना म्हणा मुलांना म्हणा त्याच्याविषयी ज्ञान नाही, त्याच्यामुळे ते त्याचा प्रतिकार करत नाहीत किंवा करू शकत नाहीत. कुठेतरी त्या वयामध्ये त्यांना पण मनामध्ये त्या संवेदना निर्माण होत असतात. ब्रेनमध्ये एक जो सेक्शुअल पॉइंट असतो त्याच्यामध्ये त्या संवेदना असतातच, त्याच्यामुळे त्यांना पण त्या गोष्टी आवडतात. पण त्याला प्रतिकार करायला पाहिजे, आपल्या आपण आत्मसन्मानाने जगायला पाहिजे. मी कोण आहे ह्याची ओळख आपण लैंगिकता शिक्षणामध्ये जर करून दिली तर अगदी योग्य होईल. कारण प्रत्येक वेळेला मुलांना मुलींना आपण त्यांच्या सोबत असतोच असं नाही. जगामध्ये जेव्हा ते वावरत असतात, समाजामध्ये वावरत असतात, तेव्हा ते अनेक वेळेला एकटे असतात. तर त्यांनी काय करायला पाहिजे, असे प्रसंग त्यांच्यावर अनेक वेळा येतात की आपण त्यांना त्यावेळेला त्यांनी कोणता निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे निर्णय क्षमता सुद्धा त्यांना ह्या वयापासून घेण्याची आपल्याला त्यांना ह्या लैंगिकता शिक्षणामधून सांगता येईल. एखादी एक मुलगी असते आणि एक मुलगी आणि तिचं एका मुलावर प्रेम असतं. एक केस स्टडी मुलींना सांगतो. फोन घेऊ का, तो बराच वेळापासून खोळांबलेला आहे, तो फोन घेते आणि पुन्हा या केस स्टडीकडे वळूया. आपल्याशी बोलताय ते काशी वाघ जळगावहून. काशीताई बोला. काशी गंगा वाघ बोला. हो हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी जळगावहून बोलते, काशी गंगा वाघ. आणि पहिले तुम्हाला तिघांनाही नमस्कार आणि दसऱ्याच्या शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. तुम्हालाही भरभरून शुभेच्छा. ओके.
आणि मॅडम हे जो सखी सह्याद्री कार्यक्रम आहे ना, माझा दिवसभराची ऊर्जा देऊन जातो मला आणि खूप माहिती मिळते. जर मी एखाद्या काही टेन्शन मध्ये जरी असेल ना, तर मी सगळं विसरते आणि मला खूप माहिती मिळते आणि ऊर्जा मिळते. आणि माझा प्रश्न असा होता की माझ्या घराजवळची 13-14 वर्षाची मुलगी आहे मॅडम, तर तिला म्हणजे सुरुवातच झालेली पाळी आहे ना, तर तिने सांगितलं मला आणि मी तिच्याशी एवढी मोकळेपणाने बोलते, तर ती मला प्रत्येक वेळा येऊन सांगते की ताई मला असं असं झालंय आणि सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि शाळेत त्यांचा कार्यक्रम झालेला, त्या मॅडम आलेल्या एकदा, तर त्या मॅडमनी त्यांना सांगितलेलं सगळी माहिती दिलेली म्हणजे पाळीविषयी, सुरुवात सगळं जे काही असतं कसं म्हणजे आपण कसं वापरायचं काय वापरायचं वगैरे. आणि ती मला तिने मला येऊन सांगितलं आणि घरीही सांगितलं तिच्या आईला. आणि म्हणजे खेड्यात ज्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली म्हणजे बाया असतात ना, त्याही ह्या गोष्टींवर मोकळेपणानं बोलू शकत नाही. तर ती मुलगी घरात येऊन तिच्या आईला किंवा शेजाऱ्यांना आणि मलाही सगळं सांगितलं की पाळी म्हणजे असं काही रोग नसतो किंवा काही असं आपलं काही असं काय म्हणतात काही हे नसतं की तिला असं आपण लपून हे करावं आणि कुठे बोलू नये. मी ग्रामीण भागातच वाढली मॅडम आणि राहतेही ग्रामीण भागातच, तर माझ्या म्हणजे माझ्याही दोन मुली आहेत. आमच्या घरात काही तसं काही हे नव्हतं की मुलींना असं मासिक पाळी आली म्हणजे असं काही एक वेगळं हे करायचं असं काही नसतं. आणि माझा छोटा मुलगा आहे 5-6 वर्षाचाच होत होतो तेव्हा, तर मी जे पॅड आणायला पाठवायची ना, आता ग्रामीण भागात कसं आपण नाही जाऊ शकत दुकानामध्ये, तर मी त्यालाच पाठवायची माझे मिस्टर किंवा तेच म्हणजे आणायचे. आणि तो तेव्हा तर काही विचारत नव्हता, आता 8वीत आहे तर आता एवढे म्हणजे प्रश्न असतात तिथे की मम्मी हे काय असतं, दीदी हे काय असतं. आणि म्हणजे तुम्ही आता मी तुमचा मुद्दा लक्षामध्ये आलाय की तुमच्या त्यालाही सगळी माहिती दिली तर म्हणजे शाळेतून माहिती मिळाली ना, तर खूप फायदा होईल. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच काशीताई, तुमच्या बोलण्यामध्ये 2-3 मुद्दे आले. एक तर म्हणजे तुम्ही कार्यक्रमाविषयी तुम्हाला खूप आनंद वाटतो आणि तुमच्या या प्रतिक्रियेमुळे आम्हालाही ऊर्जा मिळते, त्यासाठी मी तुमचे खरंच मनपूर्वक आभार मानते. दुसरे तुमचे जे मुद्दे आहेत ते म्हणजे तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रामीण भागामध्ये वाढलेले आहात, ग्रामीण भागात राहत असून सुद्धा तुम्ही आजूबाजूचा परिसर जो आहे तुमच्या संस्कारांच्या माध्यमातून संवादात्मक सुशिक्षित केलेला आहे, तुमचं कौतुक आहे. तज्ञांकडून सुद्धा या सगळ्याविषयी जाणून घेऊया. दोन तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, ते म्हणजे शालेय शिक्षणामध्ये लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव कशा पद्धतीने करता यावा याविषयी. मॅडम, ब्रेक घेण्यापूर्वी तुम्ही एक केस स्टडी सांगत होता, ती पूर्ण करायची आहे. बरोबरीने आपल्याला जो फोन होता काशीताईंचा, त्यांनी असं म्हटलं होतं की वातावरण त्यांनी सजग करण्याच्या दृष्टिकोनातनं संवाद त्यांच्या इथला फार मुलाचा आहे. या दोन्ही विषय शिक्षिका या नात्याने आपला विचार. येस मॅडम, आधी मी मॅडमचा मुद्दा घेते. काशीगंगाताईंनी जो आपल्याला सांगितलंय की आम्ही शाळेमध्ये जे सत्र घेतो किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या ह्याच्यामधून, म्हणजे त्या मासिक पाळीच्या व्यवस्थापनाच्या ह्याच्यावर मुली इतक्या साक्षर झाल्यात की मी त्यांना सगळे सत्र घेऊन झाल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही आता काय सांगू शकणार आहात, तर मग त्यांना मी स्वच्छता दूत बनवलं आणि गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन आम्ही मुलींनी अक्षरशः सगळ्या स्त्रियांना काही आडपडदा न ठेवता स्वच्छता दूत बनून महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाविषयी सगळी माहिती सांगितली. अगदी आहारापासून व्यायामापासून ती मासिक पाळी कशी येते ह्याच्याविषयी पण स्त्रियांना, आणि ज्या मुलींना मासिक पाळी येत नाही त्या मुलींनी सुद्धा ती माहिती गावामध्ये दिली. म्हणजे गाव मोठं असल्यामुळे, पिसवली गावाला मी जेव्हा आधी होते, गाव मोठं, तर वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन मुलींनी अगदी खूप छान पद्धतीने महिलांना सांगितलं आणि मुली सांगतात म्हटल्यावर महिला अगदी म्हणजे समोर असून ऐकत होत्या आणि कौतुक त्यांना वाटलं. आता मी केस स्टडीकडे येते की मगाशी मी जे सांगत होते की एक मुलगा आणि मुलगी प्रेमामध्ये पडतात आणि मुलगा जरा हे असतो, तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतो आणि निघून जातो असं. तिला म्हणजे त्याच्याशीच लग्न करायचं म्हणून ती तांत्रिकाचा म्हणजे तांत्रिकाकडे जाते, मांत्रिकाकडे जाते, त्याच्यासाठी पैसे लागतात म्हणून घरातून सोन्याची अंगठी चोरते, असे प्रकार मुलामुलींमध्ये होत असतात. तर हे रोखण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या लैंगिकता शिक्षणाचा खूप उपयोग होतो. मुलींना आत्मसन्मानाने कसं जगवता येईल ते होणार नाही म्हणून मग मी आत्महत्या करेल, म्हणजे त्याच्याशिवाय जीवन नाही का, हे मुलींना आम्ही ह्या ह्याच्यामध्ये काही सत्र अशी पण घेतो की मुलींचा आत्मसन्मान वाढवण्याकडे आमचा कल असतो. म्हणजे अशा प्रकारच्या केस स्टडी जर आम्ही त्यांना रोल प्ले मधून मुकनाट्यामधून असं जर जेव्हा घेत असतो तेव्हा त्यांना ते बऱ्याच अंशी समजतं आणि खूप त्यांचे विचार प्रगल्भ होतात.
नक्कीच, म्हणजे प्रयोगांमधनं कृतीमधनं हे शिक्षण योग्य आहे आणि यातून आपण समज येणं आवश्यक आहे हा संदेश त्यांच्यापाशी पोहोचतो. सर, मानसोपचार तज्ज्ञ या नात्याने या सगळ्या गोष्टींकडे बघताना तुम्हाला काय वाटतं आणि वेगवेगळ्या पिढीकडून येणारे वेगवेगळे प्रश्न, त्यांच्या मेंदूचा विकास या सगळ्याचा विचार करताना नेमकं काय वाटतं की कशा पद्धतीने शिक्षणामध्ये बदल व्हायला हवा? आपण ह्यांच्याच उदाहरणावरनं घेऊया की म्हणजे आता आपल्याला असं दिसतंय की त्यांनी पहिल्या उदाहरणात दिलं ते अगदी टीनेज 13 वर्षाच्या मुलगीचं प्रेग्नन्सी आणि नंतरचं प्रेम. तर आता यांना जर आपण अगदी लहानपणापासून गुड टच बॅड टच बद्दल जर शिकवलं असतं किंवा त्यांना माहिती असती तर कदाचित ही वेळ आली नसती. आता त्यात दुसरं काय होतं की बऱ्याच मुलांना जेव्हा कुणी लोक टच करत असतात तर तो टच म्हणजे जसं वय वाढत असतं तो योग्य की अयोग्य हे त्यांना कळत नाहीये आणि त्यातून त्यांच्या संभ्रमित होऊन बऱ्याच मानसिक बिमारी हे असे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे सगळं रोखण्यासाठी आपल्याला त्यांना एज्युकेशन देणं हा फार महत्वाचा आहे. सेन्स एज्युकेशन तुम्ही म्हणतात असं आणि भाषेचा वापर, भाषेचा वापर हा योग्य पाहिजे. अगदी म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे एज्युकेशन देतो म्हणजे आपण काही अश्लीलता करतोय की याच्यात कुठे अश्लील शब्द असं आपण वापरतच नाही. त्यामुळे तो सेन्स एज्युकेशन त्या दृष्टिकोनातून होतो. त्यामुळे हा त्यांना माहिती जर त्यांना ही लहानपणापासून गेली तर येणाऱ्या चॅलेंजेसला ते प्रिपेअर असतील. आणि मावशी हा कन्सेप्ट तुमचा जो आहे त्याविषयी, तो त्याविषयी असं आहे की बऱ्याच शाळेमध्ये लहान मुलांना काळजी घेण्यासाठी 3 वर्षापासून एक मावशी ठेवणं हा माझा महत्वाचा मुद्दा आहे की त्यामुळे त्यांना कुणी काही टच बॅड टच जे आहे ते नाही करायला पाहिजे असा आपल्या त्यामागे कन्सेप्ट आहे की 15 ते 20 विद्यार्थ्यामागे एक मावशी त्यांना बघायला पाहिजे. त्यामुळे होणारा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हे आपण प्रिव्हेंट करता येईल. नक्कीच, म्हणजे एक गोष्ट लक्षामध्ये येते की प्रश्न जेव्हा समोरून येतो तेव्हा त्या प्रश्नाला बगल न देता त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला, बरोबरीने संस्कारित पद्धतीने भाषेचा सुयोग्य वापर करून मुद्दा पोहोचवला तर हे शिक्षण हे नैतिक शिक्षण, संस्कारिक शिक्षण होतं आणि यामधून पुढची पिढी ही घडत असते. जेव्हा आपण कायम म्हणत असतो की पुढच्या पिढीचं काय होणार, तर काय होणार याचं उत्तर पुन्हा आपल्यापाशी दडलेलं आहे, नाही का? त्यांना आपण जे संस्कार देणार त्या बीजांमधूनच ही रोपं फुलणार आणि ही फुलं फळं जी आहेत ती आपल्या आजूबाजूला नांदणार. कसा वाटला आजचा भाग, कशी वाटली ही वेगळी संकल्पना, नक्की कळवा या माध्यमातून. फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त व्हा www.facebook.com/dgsahyadri, gmail@sakhisahyadri@gmail.com. युट्यूब वरती हा एपिसोड तुम्ही पुन्हा बघू शकता www.youtube.com/dgsahyadri, twitter@dgsahyadri. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते. तुम्ही आलात मार्गदर्शन पुरत. धन्यवाद. नमस्कार.